नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरबी डुकरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामडोह आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण शिकणार आहोत विषम संख्या। ज्या संख्येच्या एकक स्थानी 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। चला तर मग उदाहरण पाहू। उदाहरणार्थ 11, 13, 15, 17, 19 या संख्येच्या एकक स्थानी अनुक्रमे 1, 3, 5, 7, 9 हे अंक असल्यामुळे 11, 13, 15, 17, 19 या सर्व संख्या विषम संख्या आहेत। आणखी काही उदाहरणं बघू। 101, 103, 105, 107, 109, 111, 113, 114, 115, 117, 119 या सर्व संख्येच्या एकक स्थानी अनुक्रमे 1, 3, 5, 7, 9 हे अंक असल्यामुळे या सर्व संख्या ह्या विषम संख्या आहेत। परत एकदा बघूत विषम संख्येची व्याख्या। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। चला तर मग विषम संख्येची बेरीज पाहू। 13 अधिक 15 = 28, 15 अधिक 17 = 32, 17 अधिक 19 = 36, 28, 32, 36 या तीनही संख्या सम संख्या आहेत। याचाच अर्थ असा होतो की दोन विषम संख्येची बेरीज नेहमी समसंख्या असते। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण विषम संख्येचा अभ्यास केला। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या व संयुक्त संख्या यांचा अभ्यास करणार आहोत। अजूनही माझी शाळा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनामूल्य सबस्क्राईब करा व आमचे नवनवीन व्हिडिओ प्राप्त करा। धन्यवाद।